नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महापरीक्षेने मागील ज्या परीक्षा घेतलेल्या आहे त्यामध्ये कशाप्रकारे पेपर पॅटर्न विचारला आहे तो पॅटर्न आपण या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि मागील सर्व प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी आम्ही कव्हर करून देऊ ज्या महापरीक्षेने ऑर्गनाईज केलेल्या आहे एक्झाम त्या सर्व. तर बघणार आहोत आपण जी केसाठी प्रश्नोत्तरे. प्रश्न पहिला आहे बघा, बाल हक्कासाठी लढण्यास युनिसेफने उत्तर पूर्व प्रदेशाचा पहिला युवा वकील म्हणून कुणाची नियुक्ती केली होती. हु वॉज अपॉइंटेड ॲज द फर्स्ट युथ ॲडव्होकेट ऑफ द नॉर्थ ईस्टर्न रिजन बाय द युनिसेफ टू फाईट फॉर चाईल्ड राईट्स. तर याचा आन्सर आहे नाईद आफ्रिन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 34वे प्रियदर्शनी वार्षिक साहित्य पुरस्कार रिकामी जगा यांनी प्रदान केले. महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी 34वे प्रियदर्शनी वार्षिक साहित्य पुरस्कार प्रदान केले होते. नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, माहितीच्या अधिकाराचा कायदा रिकामी जगा रोजी अंमलात आला. द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट वॉज एनॅक्टेड ऑन 15 जून 2005. 15 जून 2005 माहितीचा अधिकाराचा कायदा हा अंमलात आलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपले जास्तीत जास्त आयुष्य प्राचीन भारतीय खेळ मल्लखांबाच्या संगोपनासाठी आणि वाढीसाठी ज्यांनी अर्पण केले आणि ज्यांना 1982-83 श्री शिवछत्रपती पुरस्कारसुद्धा मिळाला होता त्या महाराष्ट्रातील व्यक्तींचे नाव काय आहे. तर त्यांचे नाव आहे उदय विश्वनाथ देशपांडे. बघा कसे डीपमध्ये प्रश्न विचारतात महापरीक्षाने. आता सर्व प्रकारच्या परीक्षांचा दर्जा वाढवलेला आहे, अवाढव्य आता काही प्रश्न विचारत नाही. लेवल ही वाढवलेली आहे पेपरची, त्यामुळे तुम्ही डीपमध्ये जाऊन स्टडी करायला हवी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या जीवनसत्वामुळे रातांधळेपणाला आळा बसतो. तर ए जीवनसत्व, व्हिटॅमिन ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लैंगिक हिंसाचारातून वाचलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी हॅशटॅग मेटू चळवळ 2006 खालीलपैकी कुणी सुरू केली. तर तराना बर्क, तराना बर्क यांनी हॅशटॅग मेटू चळवळ सुरू केली महिलांवर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अत्याचारासंबंधी ही चळवळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रिटिश संसदेचे सदस्य होणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते. दादाबाई नौरोजी हे पहिले भारतीय व्यक्ती होते जे ब्रिटिश संसदेचे पहिले सदस्य झाले, हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून गेले होते ते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सगळ्यात मोठा कालवा असलेल्या राजस्थान कालव्याचं रिकामी जागा कालवा म्हणून नामकरण करण्यात आलं. इंदिरा गांधी कालवा राजस्थानमध्ये आहे, भारतातील सर्वात मोठा कालवा आहे हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, योगा ए जेम फॉर वुमन हे पुस्तक कोणी लिहिले. हु रिटन द बुक योगा अ जेम फॉर वुमन. डॉक्टर गीता एस अय्यंगार यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, राज्याचे राज्यपाल त्यांचा राजीनामा रिकामी जागा ह्यांच्याकडे सोपवतात. राष्ट्रपती यांच्याकडे राज्याचे राज्यपाल आपला राजीनामा सोपवतात. राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर असतात. त्यांच्या कार्यकालाबद्दल निश्चित अशी माहिती भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेली नाही. आर्टिकल 153 राज्यपालाच्या पदाची भारतीय संविधानाद्वारे तरतूद करण्यात आलेली आहे आणि आर्टिकल 155 राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोण दिव्यासह असलेली महिला म्हणून सर्वज्ञात आहे. हु वॉज पॉप्युलरली नोन ॲज द वुमन विथ द लॅम्प. गीता उपालेकर या दिव्यासह असलेली महिला म्हणून सर्वज्ञात आहे, वुमन विथ द लॅम्प. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय सुप्रशासन दिन दरवर्षी रिकामी जागा ह्या दिवशी साजरा केला जातो. तर स्वर्गीय माननीय प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवशी भारतामध्ये राष्ट्रीय सुप्रशासन दिन किंवा सुशासन दिन म्हणून साजरा केला जाते. 25 डिसेंबरला गुड गव्हर्नन्स डे भारतामध्ये साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1 मे रोजी सुरू झालेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट काय. तर दारिद्र्य रेषेखालील
कुटुंबातील महिलांना LPG जोडणी देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. फ्री गॅस कनेक्शन देणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या धातूला धातूंचा राजा म्हणतात? सोने आहे. गोल्ड, गोल्डला धातूचा राजा म्हणतात. हा थोडासा 65 क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिरड्यांमधील रक्तस्राव कोणत्या जीवनसत्वामुळे थांबतो? तर ॲस्कॉर्बिक आम्ल, ॲस्कॉर्बिक ॲसिड यामुळे हिरड्यांमधील रक्तस्राव थांबतो. सी जीवनसत्व. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू कोण आहे? तर ती आहे साक्षी मलिक. आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे कर्णम मल्लेश्वरी. नेक्स्ट क्वेश्चन, महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस प्रत्येक वर्षी कधी पाळला जातो? 25 नोव्हेंबरला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या वर्षी गणपतराव आंदालकर यांना प्रतिष्ठित हिंद केसरी या शीर्षकाने सन्मानित करण्यात आले? तर 1960. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना प्रत्येक व्यक्तीला शौचालय घन आणि द्रव कचरा विल्हेवाट व्यवस्था आणि गावाच्या स्वच्छतेसह स्वच्छता सुविधा प्रदान करणे आहे. स्वच्छ भारत मिशन SBM साठी कोणते विधान सत्य नाही? तर बघा, पहिलं विधान आहे स्वच्छ भारत मिशन 2014 सुरू केले, तर यामध्ये विधान सी हे सत्य नाही आहे. पहिलं विधान बरोबर आहे. बी, या कार्यक्रमाची अंमलबजावणी पिण्याचे पाणी आणि स्वच्छता मंत्रालयाने केली आहे हे सुद्धा बरोबर आहे. कृती आराखडा हा गंधारीमुक्त ODF भारतसाठी कार्य करतो हे सुद्धा बरोबर आहे. यामध्ये 2014 39% स्वच्छतेच्या पोहोचमध्ये वाढ करून ऑक्टोबर 2020 100% जाण्याचा मिशनचा हेतू आहे हे रॉंग आहे. तर हे होते मागील परीक्षेत काही प्रश्न जे महापरीक्षेने विचारलेले होते. अजून काही पेपर सेट तुमच्यासाठी आम्ही त्वरित घेऊन येऊ, तेव्हापर्यंत तुम्ही आमच्याशी जुळून राहा. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या.